पुढची आणि माझी जी जर्नी आहे ती 2007 चालू झालेली आहे. जेव्हा मी मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झालो ॲज अ जॉबमधून, तर फर्स्ट रेंटेड हाऊस मी जे घेतलं ते माउंट वडचं होतं. म्हणजे त्याच्यानंतर बरेचसे घरं मी बदलले, पण माउंट वडची क्वालिटी पाहिल्यानंतर एकच थॉट होता की आपल्या बजेटमध्ये आणि प्रॉपरली असं एक घर जे मिळेल ते माउंट वडमध्ये मिळेल. आणि त्यातल्या त्यात जी बॉन्डिंग मनीष कन्हेरे आणि कुमार सरांशी झाली, त्यानंतर मी फायनल डिसिजनच घेतलं होतं की घ्यायचं घर तर माउंट वडमध्येच घ्यायचं. पण जी माउंट वडची बॉन्डिंग आहे, जे ॲज अ फ्लॅट विकल्यानंतर प्री सेल आणि आफ्टर सेल ही जी बॉन्डिंग आहे ती कंटिन्यू सिमिलर आहे. जसं मी नाशिकचं एन्व्हायरमेंट होतं की कूल वेदर, आणि मी ज्या एरियातून वाढलेलो आहे ती पूर्ण ग्रीनरी किंवा एक ओव्हरऑल जे म्हणतात ना मातीचा जो रग असतो तो मला ह्या एरियातून मिळाला. सिटीमध्ये ती गोष्ट मला मिळणं अशक्य होतं. इथेहून मी संध्याकाळी पीसफुल आम्ही पूर्ण फॅमिली किंवा आम्ही संध्याकाळी येऊन बसत असतो इथे, तर थोडं डोकं शांत असते इथे. सकाळची सुरुवात तर खूप छान असते कारण इथलं वातावरण खूप फ्रेश आहे. त्याच्यानंतर माझे मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर दोघी मुलींना मी इथे सांभाळत असते. इथे फिरायला मुलांना खूप छान आहे, गार्डन आहे, मुलांचा संध्याकाळचा वेळ अगदी खूप सुंदर जातो. आणि इथे सगळे यांनी स्विमिंग पूल की मुलांना खेळण्यासाठी प्ले पार्क वगैरे पण आहे, त्याच्यामुळे मुलंही खूप छान एन्जॉय करतात आणि आम्हाला दिवसभर खूप छान वाटते इथे. म्हणजे त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, म्हणजे आम्ही रिमोट एरियात आहोत असं कधी वाटलं नाही आम्हाला इथे. पहिले तर लोकांनी घरातल्या सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्या गोष्टीकरता की तू हे जंगलात कुठं घर घेतो आहे. म्हणजे टाईम फ्रेम लागेल 2010 आणि आज 2016 जो 6 वर्षाच्या कालावधीमध्ये झाला, त्यावेळेस जे लोक अपोज करत होते आज ते स्वतः म्हणतात की वी आर लिव्हिंग इन व्हेरी पीसफुल. आम्ही जेव्हा आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगतो आहे लोकांना, तर लोक इकडे येऊन राहायला सुरुवात केली, सिटी सोडली आहेत आणि आता लोकांना सिटी नको आहे, इथे येऊन राहायला लागले. आम्ही दर रविवारी सकाळी 7 ते 11:30 फुल्ली क्रिकेट असते आमची, आणि संध्याकाळी व्हॉलीबॉल असतो. एक बॉन्डिंग होती सगळ्या लोकांची, जे नवीन लोक येतात राहायला, आणि एक ॲज अ फिटनेस लेवलला आम्हाला इथे बऱ्यापैकी एक्सपोजर आहे. इथे योगा सेंटर्स केलेले आहेत त्यांनी, टीटी खेळतात फिमेल्स, संध्याकाळी फिमेल्स येऊन ट्रेडमिलसुद्धा चालू करायला लागले की त्यांना तो एक टाईम मिळतो, बफर टाईम मिळायला लागला आहे त्यांना. आधी आम्ही जेव्हा सिटीत राहायचो तर माझी मोठी डॉटर 20 किलोमीटर जर्नी करून यायची इतक्या लांब, तर ती खूप म्हणजे टायर्ड होऊन जायची, थकून जायची. त्याच्यामुळे आम्ही लवकर इकडे शिफ्ट झालो. इथून संस्कृती हार्डली 8 किलोमीटर आहे, तर मुलं 20 मिनिटात घरी येऊ शकतात. आणि मेन डोअरपर्यंत बस येते यांची, त्याच्यामुळे तो कधीच प्रॉब्लेम आला नाही. आणि मिस्टरांचं ऑफिस जवळ आहे फेज 3 ला, त्याच्यामुळे ते अगदी 10 मिनिटात येतात, कारण इकडे सिग्नलचा प्रॉब्लेम नाही, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही. इथल्या किड्सला इझिली ॲडमिशन मिळण्याकरणं किंवा बस अवेलेबिलिटी करणं, तर मनीष कन्हेरे यांनी खूप एफर्ट्स टाकले ह्या गोष्टीकरता की इथे इथपर्यंत बस अवेलेबल करून देण्याकरता. माउंट वड हा ॲज अ कस्टमर म्हणून लोकांना ट्रीट नाही करत, ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करते. माईट बी इन अ मार्चमध्ये मी अजून एक स्कीममध्ये माउंट वडमध्येच फ्लॅट घेणार आहे.